आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाणी द्या. परत तुम्हाला सांगतो, या ठिकाणी प्रांत ऑफिसला मीटिंग झाली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं पाणी द्या, आम्ही सांगितलं देणार नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 3 मीटिंग झाल्या, तिथेही आम्ही सांगितलं पाणी देणार नाही. त्यानंतर चंद्रकांत दादांच्या समोर सुद्धा अशा पद्धतीची मीटिंग झाल्या आणि त्यावेळेला आम्ही ठणकावून सांगितलं, तुमचं काय असेल ते असू दे, आम्हाला पाणी कमी पडणार आहे. आमचं सगळं जे जीवन आहे ते ह्या वारणेच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. आमची मुलं बाळा आम्हाला उद्या क्षमा करणार नाही. आमचा ज्यावेळेला अंत होईल त्यावेळेला आमचा मुलगा आमच्या तोंडात हे वारणेचं पाणी घालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचा या पाण्याचा विरोध आहे. भले तरी तुम्ही आज तुम्हाला सांगा किती बळी पाहिजे या वारणेचं पाणी इचलकरंजीना देण्यासाठी. सांगा तुम्हाला 10 पाहिजे, 15 पाहिजे, 20 पाहिजे, 50 पाहिजे, त्याची लिस्ट आम्ही तुम्हाला देतो आणि आजच एवढे बळी देतो आणि मग घ्या जाऊ पाणी सोडून. किंवा इचलकरंजी ना या ठिकाणी एखादा मोठा अटम पंप बांधावा आणि आमच्या धारणी गावावर टाकावा आणि या ठिकाणी बेचिराक करावं गाव आणि मगच तुम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळेल. असं असताना लोकशाहीच्या मार्गाने आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या असताना सुद्धा 2 मेला आमच्या गावामध्ये 500 पोलीस, 50 जाळीच्या मोठ्या व्हॅन, 2 अग्निबंबाचे बंब आणि प्रचंड अशा पद्धतीचा फौज बडा राखीव जेशीमध्ये मी ठेवला आणि सगळी जेशीपूर वाशी सगळी तिळ तालुका म्हणा लागते काय चाललंय दारुण काय अतिरेके आल्या तर पाकिस्तान त्या ठिकाणी आलंय की ते आमचं सर्जिकल ट्राय करून या ठिकाणी काय तर करणार आहेत म्हणून. काही सुद्धा असं काही घडलेलं नव्हतं, सगळं शांत होत, कुणालाही काही कल्पना नव्हती. गावच्या सरपंचाला कल्पना नाही, गावच्या पंचायत समिती सदस्याला कल्पना नाही, गावच्या जिल्हा परिषद सदस्याला कल्पना नाही, आमच्या मतदारसंघातील उल्हास पाटला सारख्या कर्तव्याच्या आमदाराला त्याची कल्पना नाही आणि शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टींना सुद्धा त्याची कल्पना नाही. त्या सगळ्यांना डावलून सगळा गुप्त भेट येचून अशा पद्धतीनं कमरेला पिस्तूल लोड करून हातामध्ये बंदुका घेऊन दांडकी घेऊन ही माणसं 500 आमच्या समोर उभी राहिली. आमच्या माई भगिनी त्या ठिकाणी ओरडत आल्या, सगळा गाव एकत्र झाला आणि त्याच्या समोर सांगितलं की आम्ही गांधी मार्गाने आंदोलन करतोय, आमच्या हातामध्ये काहीही नाही, तुमच्या हातामध्ये दंडुके आहे, तुमच्या हातामध्ये पिस्तूल आहे, तुमच्या हातामध्ये बंदूक आहे, घाला बळा मला आणि न्या पाणी. जिथं जमीन घेतली आहे ती जमीन कुठं आहे त्यांना माहित नाही आहे. जिथून पाणी नेणार आहे त्या पाणी पुरवठा आराखडा त्यांनी तयार केलेला नाही आहे. आणि आपले मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून केलं आणि घोरपडे नाट्यगृहामध्ये या मंडळीने वा 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 पाणी आलं आमच्या गावात. ऑनलाईन उद्घाटन आम्ही सांगितलं, ऑनलाईनच पाणी न्या, तुम्हाला आता पाणी नाही. अवा आमच्या तारदळकर मंडळी या ठिकाणी आली, आमच्या हातापाय आमच्या सर्जला मंडळी नमस्कार, आम्हाला पाण्याची आवश्यकता. आम्ही त्यांची ओळखलं आम्ही की तरी आमच्या माता बहिणी आहे आणि त्यांनी सांगितलं की खरोखरच आम्हाला विहिरीतून कुठंतरी नळातून पाणी अतिशय आपण पडते. आम्ही त्या गावाला भेटी दिल्या आणि वस्तुस्थिती खरीच होती आणि म्हणून आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या तारदाळाला पाणी दिलं, त्या गोतवाडीला पाणी दिलं. आज माई भगिनी आमच्या त्या ठिकाणी आमच्यासाठी तिने सांगितलं की तुम्ही पुढे नाही, आज आम्ही पुढे आहे तुमचं. आमचा मतदारसंघ जे इतर कधी असला तरी सुद्धा आम्ही या गावातून नळ पुरण्यासाठी म्हणून जी जमीन खुदाई करावी लागणार आहे अजिबात त्यांना खुदाई करून देणार नाही अशा पद्धतीने. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तिथं मिलन या पंचगिरी होते काही माहित नाही. त्याने आम्हाला सांगितलं जणू काही यांनी भाजपमध्ये जन्म घेतलेला आहे. काय सांगितलं, काय वारणेचं पाणी म्हणलं जाऊन समुद्राला मिळतंय, समुद्र राहिला कुठं, वारणं राहिली कुठं आणि सदा राहिला कुठं, मी महागा राहिला कुठं. त्याची साधी जाणीव तर तुम्हाला पाहिजे होती, काय हसावं तर रटावं अशा पद्धतीने करू तर बदलू नो. अशा पद्धतीची सर्वसामान्य गावातील नागरिकांची चेष्टा करायचं काम जी हे मंडळी करताय आणि खऱ्या अर्थानं आपला जीवन मरणाचा प्रश्न कोणता आहे हे जर त्यांना समजत नसेल तर मग काय करायला पाहिजे.
आणि काय करायला पाहिजे आम्ही केलंच. काय केलं माहित आहे दादा? आम्ही आमच्या गावामध्ये हा एवढा मोठा फौज पाठा आला, जर एखाद्याने खडा मारला असता तर 50 लोक मेले असते, 25 पोलीस मेले असते, प्रत्येकाची प्रेत यात्रा निघाली असती. की या ठिकाणी पंचगंगा ताटावर वसलेलं इचलकरंजी शहर, त्या शहराचं पाणी, पंचगंगेचं पाणी ही कोल्हापूरकडनं येत असताना प्रदूषित झालं आणि म्हणून त्याने या कृष्णेवरून मजरेवाडीतून स्कीम केली दुसरी. तीही स्कीम आज घडीला चालू आहे आणि हीही स्कीम आज घडीला चालू आहे. एका एका गावाला दोन दोन स्कीमा असताना परत तिसरी स्कीमचा हा जो घाट घातलेला जातोय तो कशासाठी? अर्थात वारणा धरणावर ज्या वेळेला चांदोली धरण बांधलं गेलं, हे बांधत असताना त्या काठावर असणाऱ्या गरीब परिस्थितीच्या खोलगर्तेत गटागळा खाणाऱ्या शेतकऱ्याचं परिस्थिती सुधारावी, त्यांचं जीवनमान उंचवावं आणि त्यांची आर्थिक घडी चांगल्या पद्धतीने बसावी यासाठी म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे, रत्नाकांना कुंभार यांनी या वारणेच्या काठावरच्या शेतकऱ्याचं जीवन सुजलाम आणि सुफलाम व्हावं म्हणून चांदोरी धरण बांधलं. जेम ते पुढे इतकंच पाण्यासाठी पाणी त्या धरणामध्ये आज साठतंय. केवळ त्या धरणामधून खाली सुद्धा जे पाणी जाते त्या पाण्यावर सुद्धा हे धरण बांधत असताना काही उद्दिष्ट ठरलेली होती. ती होती कोणती उद्दिष्ट? तर त्या वारणा काठावर जे दोन उजवा आणि डावा कालवा पूर्ण करायचा होता तो कालवा अद्याप पूर्ण झालेला नाही. तिथले लोक अगदी आपली घरं दारं जमिनी सोडून आमच्यामध्ये आम्ही सामावून घेतली. 8 जमिनी या वारणा धरण कार्यक्षेत्रात आम्ही आमच्या कवडीमूल भावाला दिल्या, अजूनही लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले नाही. अशा 27 वस्त्या या वारणा धरणाकाठी गेलेल्या लोकांच्या आमच्या या वारणा क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे. त्या 27 वस्त्यापैकी एकाही वस्तीला अजून वारणेचं पाणी प्यायला मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्याने त्याग केला, जननी जन्मभूमी श स्वर्गा जपी घरी अशी म्हटलेलं आहे. आपली आई जिच्या पोटी आपण जन्माला आलो आणि ज्या मातीत आपण जन्माला आलो ती आपली ही माती, माती आणि माता ज्यांनी सोडून अगदी ती माणसं आमच्या गावामध्ये रडत आली. मी त्यावेळेला ग्रामपंचायत सरपंच होतो, आम्हाला म्हटले आम्हाला जागा द्या, आम्ही गावांना ती जागा दिली. हवं नको ते त्यांचं पाहिलं, परंतु आज घडीला सुद्धा आता सुद्धा त्यांना फक्त 1 वरती वस्ती आहे, परंतु वारणेतनं पाणी त्यांना मिळत नाही. का 283 त्या गावा त्या वारणेच्या वस्तीवर, वारणेच्या काठावर 283 लाभ क्षेत्रातली गाव आहे. त्यापैकी फक्त 80 गावांना पिण्याच्या सक्षम पाणी पुरवठा आहे, 203 गावांना अजून पिण्याच्या सक्षम पाणी पुरवठा नाही. मग कुणाचा पहिला हात काय, कुणाचं पाणी? याच तुम्हाला सांगतो, इचलकरंजीच्या नगरपालिकेनं किंवा त्यातल्या जनतेनं ज्या वेळेला अण्णासाहेब डांगे हे पाणी पुरवठा मंत्री होते युतीच्या काळामध्ये, त्यांनी त्यांची मुलगी आमच्या हातकणंगल्यामध्ये दिलेली आहे, त्यांची शिक्षण संस्थाही तिथं आहे. तर तिथं असताना शिक्षण संस्थेने काय केलं, वारणेचं पाणी त्या हातकणंगले तालुक्याला देत असताना इचलकरंजीलाही पाणी आम्ही वारणेचं देतो म्हणून त्यांना सांगितलं. त्या इचलकरंजीवाल्याने काय केलं माहित आहे तुम्हाला? हे आम्हाला वारणेचं पाणी अजिबात नको, जर तुम्ही आमच्या वारणेचं पाणी आम्हाला देणार असाल तर आम्ही काय करू ते तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं अण्णा डांगेचा पुतळा ह्या इचलकरंजीवासियांनी चौकामध्ये जाळलेला आहे, पुतळा तयार करून आम्हाला वारणेचं पाणी नको म्हणून वस्तू तिथे. तशाच पद्धतीनं इचलकरंजीला पाणी नेण्यासाठी म्हणून आवाडे, प्रकाश आवाडे यांनी सुद्धा ही स्कीम तयार केलेली होती. त्यावेळेला याच मंडळीने प्रकाश आवाड्यांची या स्कीमला तीव्र अशा पद्धतीचा विरोध केला आणि आम्हाला त्या ठिकाणचं वारण्याचं पाणी नको आहे असं सांगितलं. मग सांगा मला, जे पाणी या वारणा धरणावर अजून सुद्धा 25,000 अजून पाणी पुरवठ्याच्या स्कीमा नाही, जे पाणी आम्हाला 5 पाण्याने मिळणार होतं ते पाणी आम्ही वारणा नदीतून इरिगेशनच्या लिफ्ट इरिगेशनच्या योजना करून 90,00,000 रुपयाची कर्ज काढून आमच्या योजना त्या ठिकाणी आम्ही केल्या. करत असताना
आमच्या राहिलेल्या 8 एकराच्या 1-2 एकर जमिनी सुद्धा आम्ही विकल्या का? तर बँकेची व्याज बँकेचा हप्त फेडण्यासाठी म्हणून. आणि आज घडीला सुद्धा आमच्या आमच्या कोरोना अर्बन बँकेचे आमचे आदाशी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. आयतोडी उधळला त्या ठिकाणी कोण दारा सुद्धा राहून येत नव्हतं. त्यांना तुम्हाला सांगतो 2-2.5 कोटीचं कर्ज दिलं आणि तिथली 60 एकर जमीन परवाच आम्ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी इरिगेशन इरिगेशन आणली. अशी कितीतरी गाव आहे आणि एकंदरीत वाढण्याचा जर विचार केला ह्याकडे त्याकडे पर्यंत तर फक्त 25% हे पाणी इरिगेटेड झालेलं आहे. अजून एकच त्यांना दिसते वारणीचं पाणी. याच्या शेवट त्यांच्या मला सगळ्या मंडळींची भेट घेतात. मला वाटतं प्रत्येक पाटणाची मी त्यांची भेट घेतली असेल. त्या मंडळींची जयराम बापूची भेट घेतली असेल. जायचं आणि आम्हाला वारणीचं पाणी द्या. त्यांना काय लागते तेवढं सांगा आम्ही द्यायला तयार. काय इनोवा पाहिजे का पाहिजे का आणि काय पैसे पाहिजे का? हेही न मागता 6.5 कोटी रुपये दानोळीच्या विकासासाठी त्यांनी मंजूर केलेले का? आमचे आमदार आहे, आमचे खासदार आहे, आम्ही सक्षम आहे ना आमचा विकास करायला. एक या ठिकाणी तुम्हाला सांगतो एक या तालुक्याचा कोण गुरु तहसीलदार आमच्या गावामध्ये येतोय आणि तुमच्या समस्या काय आहे म्हणून विचारतोय. आणि तुमच्या समस्या आम्ही सांगितलं आमची एकमेव समस्या आहे ते म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहे. वॉटर इज द सेकंड नेम ऑफ लाईफ. ते आमचं वाचलं पाहिजे. आम्ही इचलकरंजीला पाणी देणार नाही हीच आमची एकमेव समस्या आहे. आणि तेवढा खरा फोन तुम्ही तिकडे पाठवा. त्याने म्हणले हे असलं काय माझ्या मी याच्यासाठी आलो नाही. तुमच्या विकासाच्या काय सगळं आणि विकास कसा आलाय? आमचं जीवनच जर बर्बाद होणार असेल तर विकास करून त्याचा काय उपयोग आहे? आमचं पाणीच तुम्ही तुम्ही पडणार असाल. आणि गेल्याच वेळेला ज्या वेळेला पाणी कुठे कुठे गेलो आम्ही लातूरला पाणी दिलं रेल्वेनं साहेब. रेल्वेनं पाणी किती जाणार आहे? आणि छोटं 3 वर्षापूर्वी परंतु 5 दिवसाच्या 3 कपाती पडल्या. माळ रानावच्या उसाळा 1.5 महिना पाणी मिळालं नाही. तापमान किती आहे आता? 41-42 अंशाच्या पुढं. माणसाला सुद्धा उष्माघातात मारा लागलेला आहे. पीक काय करणार? अक्षरशः पीक आमची वाळून गेली. आम्ही काढी लावून पेटून दिली. कोट्यावधीचं रुपयाचं नुकसान आमच्या वारणेकडच्या शेतकऱ्यांचं झालं. त्याला जबाबदार कोण? आम्ही ते सोसलं कुणासाठी? की ज्यांच्या मुखामध्ये पाणी पडायला पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून. आणि एवढं सगळं मानत येतात. आजच आमच्या त्या ठिकाणी तुम्हाला आमची खोतवाडीला घेऊन आलो. त्या ठिकाणी असलेल्या तारदाळा जाऊन आलो. या मंडळींना पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही आहे. या चिचलकरची नगरपालिकेने ठराव केलेला आहे. काय? की आम्हाला ह्या वारणेच्या लाभ क्षेत्रात वगळण्यात यावं आणि हा जो उजवा कालवा आहे तो आमच्यात जाता कामा नये. कारण आमची महत्वाची 1 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी जाणार आहे. आम्हाला या कालव्याची आवश्यकता नाही. आणि मग शासनानं सुद्धा त्यांचं मंजूर केलं. काय म्हणून मंजूर केलं? 3 अटी घातल्या त्यांच्यामध्ये. तुमचं लाभ क्षेत्रात आम्ही वगळलं. पण जे लाभ क्षेत्रातली गावं आहेत मग ते असू दे खोतवाडे असू दे हातकडले असू दे तारदाळ असू दे ह्या गावातली यडराव असू दे ह्या गावांना ज्या वेळेला पिण्याच्या पाणी पुरवठा योजना करावायच्या असतील तर या गावांना फक्त पंचगंगेतून तुम्हाला पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कराव्या लागते. वारणेतून तुम्हाला पाणी मिळणार नाही. अशा पद्धतीचा स्पष्ट प्लॉट अशा पद्धतीचा स्पष्ट कलम त्यामध्ये घातलेला आहे. आमच्या तो ठराव आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनेक शासनानं चुका केलेल्या. आम्ही तर सांगितलेलं आमच्या ह्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय आता त्याच्या पाठीमागे खूप कारण आहे. आमचे एनडी पाटील तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातला एकमेव अशा पद्धतीचा म्हणजे शेतकऱ्यासाठी लढणारा असा एकमेव माणूस आज या ठिकाणी जिवंत आहे महाराष्ट्रामध्ये. अभ्यासाशिवाय तो कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा देत नाही. कसलंही तुम्ही त्यांच्या दारात जाऊन बसला आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि त्यांना पटलं नाही हे खेळ जाव म्हणता सांगतात. ह्या असल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार नाही. पण एनडी पाटील स्वतः आमच्या दारोळीमध्ये 2 वेळा न बोलत आले आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नापासून मी जिवंत असेपर्यंत मी छातीवर गोळ्या झाडायला तयार आहे आणि तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलेलं. आम्ही ही आमच्या गावामध्ये ज्या वेळेला फिटिंग बोलली त्यावेळेला सांगितलं की ह्या वारण्याच्या पाण्याचा एक थेंब आम्ही इचलकरंजीला देणार नाही. कारण ह्या वारण्याच्या पाण्याचा हक्क आणि ह्याची असणारी जी नियोजनबद्ध केलेली वसंतदादा असते प्रजन बापटची यांची ज्या 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 गावाला ही वारणाधरण बांधत त्यावेळेला जी उद्दिष्ट आखलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्ण झाले खेरीत
म्हणजे त्याला 2050 सालचा अवधी दिलेला आहे. 2050 साली या संपूर्ण खेडेगावांना, वारणेवरच्या संपूर्ण क्षेत्राला, जमिनीला पाणी संपूर्ण मिळाल्यानंतर, आणि जे दुष्काळग्रस्त आहेत, वैशाळ योजनेतून पाणी तिकडे येणार आहे, त्यांना पाणी मिळाल्यानंतर जर पाणी शिल्लक राहिलं तर इतर गावांचा विचार करण्यात येईल. त्यामध्ये इचलकरंजी नाही. कारण का? इचलकरंजी नदी काठावर, नदीच्या उशारा, नदी उशारा.